सारी चढ़ कड़ू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल उन पावसाचा खेळ पावसाचा खेळ सुख दळीता कांडीता जात्या वरी येती वव्या दूध जाता उतू तू वटी फुटल्या ग शिव्या शरबती गवा संग किड रगडीत जात रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी हा बट्टी बट्टी कवा कट्टी ए बट्टी कट्टी ए बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी मी निघू का म्हणजे मला प्रेझेंटेशनला जायचं आहे ना मम्मी अगे थांब ना थोडा वेळ तुझ्या आंटीचं माप घेऊन झालं की नाही मग त्याच्याही आंटीचं माप घेऊ दे ना आणि दोघांचं डिझाईन पाहू दे मग जाय तू तुझ्या कामाला हे बघा तुम्हाला यायला जर उशीर लागणार असेल तर मी जाऊ का माझ्या क्लासला हा जा ना मला काही हरकत नाही जा जा बिंदास जा अहो मग तुम्ही असं हे सांगा ना तुमच्या आईला अच्छा आई थांबा म्हणू राहिले का हा ना मग थांबा ना आता आई म्हणू राहिली तर तेवढं समीर आप्पा दुकानात कोणीच पोरं दिसून नाही राहिले कुठे गेले जेवायला गेलेत आप्पा सगळे सगळे एकदाच हो त्या मयूरने डब्यात काहीतरी वनटास पदार्थ आणला काय तर म्हणे सासरकडच्यांनी सोन्याची चेन केली गळ्यातली खुश होऊन घेऊन गेला सगळ्यांना जेवायला तुला नाही नेलं का मग मला विचारलं होतं मीच नाही गेलो हा म्हणजे नेलं नाही तुला आप्पा मुद्दामून करता का तुम्ही मला विचारलं होतं पण मीच नाही गेलो का आता इथं दुकानात गिरायक सांभाळणं होणार आहे का तुमच्याच्याने एकट्याच्याने नाही तर मी चाललो इकडे बरं मला एक सांग मयूरला चेन केली त्याच्या सासरच्याने हो बर चेन केली मग आपण बी पराग्राला अंगठी बरोबर चेन करून टाकू आहे काय नाही काय हा चालतंय की अरे त्यांनी नुसता साखर पुड्याची तारीख ठरविली तर पाटल्या केल्या होत्या आपल्याला काय कमी आहे का घरी फोन करून सांग हा अरे ते निकम असलं म्हणून काय झालं आपण तर बोराडे हे खरे स्वातंत्र्य सैनिक आपण तर चेन बी करू चेन बी करू चालतंय नाही ते पैसे कमी फिमी पडत असतील तर मी लगेच फोन लावतो पेडणेकरांना आप्पा पुरतील एवढे दिलेत मी कशाला टेन्शन घेता मग लावा लावा फोन लावा आणि परागरावला चेन घ्या म्हणा करतो ना आप्पा आले तर काय सत्कार करायचा त्यांचा सॉरी सॉरी मला यायला जरा उशीरच झाला सॉरी आम्हाला नको म्हणू बाबा पूर्वालाच म्हण कवा जर गड्या पाहून राहिली ती सॉरी पूर्वा आता सॉरीच ऐकून घ्यावं लागणार आहे बाई तुला सॉरीची सवय लावून घे आयुष्यभर सॉरी सॉरी चला आपण माप घेऊयात ये ना बाबर हे ओके बरोबर आहे ना पाय इथले डिझाईन मी निघू मग आता
अगं एवढं वेळ थांबलीस, डिझाईन निवडूस तर थांब की अजून. थोड्या वेळानं काय होतंय? आलेच. हा बोला ना. हा ऐक ना, अजून ते पेडणेकर ज्वेलर्सच्या दुकानातच आहे तुम्ही? हा. बरं झालं, मला वाटलं झाली काय तुमची शॉपिंग. नाही नाही, ते परग्रहात तर चालेल ना, बाकी अजून थोडा वेळ लागेल. बर बर बर, ऐक मला एक सांग, सगळ्यांसमोर बोलू राहिली का बाजूला येऊन बोलती? बाजूला आले का? काय झालं? झालं काही नाही, आत्ताच आपण माझं इथे ठरलं की पराग्रहांना अंगठी सोबत चेन पण करायची. आणि ऐक, हॅलो, सगळ्यांसमोर सांगू नको की आत्ता ठरलं म्हणून, नाहीतर सगळ्यांसमोर सांगशील. हळूच आईच्या कानात जाऊन सांग, कळलं का? हा हा चालेल चालेल, सांगते. हा ठेवू का फोन? का बोलू वाटे ना काय? असं काही नाही हो. मग लगेच ठेवू का काय? बरं ऐक ना, अजून एक सांगायचं होत. हा. तुला काही आवडलं ना तर ते बघून ठेव, तिथं फोटो काढून ठेव, येताना घेऊन येईल तुझ्यासाठी. हा म्हणजे आवडलेलं दिसतंय. हा बघ बघ, फोटो काढून ठेव, घेऊ आपण, ठेवू का? बाय बाय. आता डिझाईन पण सिलेक्ट झालं, अजून काही बाकी राहिलंय का? पूर्वा तुला काय घ्यायचंय का? लाजू नको बरं का, घेऊन टाक काय घ्यायचं असेल ते. मला काहीच नको, मला फक्त मला चेन घ्यायची. चेन घ्यायची. अगं बाई हो, पायातली चेनच राहिले ना, विसरलेच मी. नाही नाही, पायातली चेन नाही, गळ्यातली चेन घ्यायची पराग्रहांसाठी. हो ना, विसरलेच हवं आम्ही, पराग्रहांना चेन घ्यायची ना. बघा ना, तुमच्या पसंतीने बघा ना पराग्रह. ओ दाखवा जरा, चांगल्या चेन दाखवा. नाही नको, खरंच नको. हो नाही नाही, खरंच घ्यायची ना तुम्हाला, बघा ना तुम्ही. दाखवा दादा. हा चांगली चेन दाखवा ना दादा. अगं मी हे काय करू राहिली तू? चेन तू टेन्शन नको घेऊ ग, लई खर्च नाही होणार. अगं मी माझ्या प्रेझेंटेशनसाठी बोलू राहिली, जायचंय ग मला प्रेझेंटेशनला. आहे ए तू थांब ग जरा, चल. अगं पराग बघ बरं, ही भारी आहे ना काकू? एवढ्या भारीची नको उगाच. मग बघा ना दुसरी कोणती आवडते तुम्हाला ते. तो पण काढा बरं. बघ पूर्वा कुठली आवडते तुला. तुमचं प्रेझेंटेशन आहे ना आज? सव्वा पाच झालेत, तुम्ही या आता. ऑल द बेस्ट. आई मी ये. छान झाली बाई तयारी. हो बाई घरी या. अच्छा चल बाय. मी पण येते, जायचंय. हा
मी येतो स्कूटरनी. अरे कमाल आहे, मी आता दरवाजाच बंद करायला येत होतो. आता क्लासची वेळ संपली, जा घरी. सर प्रेझेंटेशन उद्या. मिस पूर्वा, तुम्ही आता लहान राहिलेल्या नाही, तुम्ही आता PhD करताय. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, इतर गाईड सारखा मी गाईड नाही. तुम्हाला रोज वेळेवर कोर्स वर्क साठी यावं लागल. सर मी येतच होते. मग कोणाला अटॅक आला काय घरी? हा कोण? अप्पा. अरे बापरे, या या वर या. बस सॉरी, जरा जास्तच बोललो मी मगाशी. बस कस काय झालं? सर ते त्यांना ते BP त्रास होताच ना, तर ते त्यांना लो BP. काय BP? हाय हाय. गोड खाल्लं? खाल्लं? नाही, आता डॉक्टर जसं म्हणतील तसं. पाणी घ्या ना. नाही नको सर, ठीक आहे. मी तुम्हाला असं वाटत असेल ना की या पाठारे बाबा सारखा सारखा चिडतो का? काय, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो ना, तेव्हा आमचं काही चुकलं का शिक्षक आमचा हात असा टेबलावर घ्यायचा आणि सपासप हाणायचा छडीने. मग आम्ही तक्रार करायला म्हातारीकडे जायचो, आईकडं. पण आमची म्हातारी शिकलेली नाही, पण तरी ती काय म्हणायची, छिन्नीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. माझ्या लक्षात आलं की आपण शिकलं पाहिजे, म्हणून मी खूप शिकलो. आता तुमचा शिक्षणातला आळस पाहिला ना का चीड येते मला. तुम्ही आजकालची पोरं काय करता, शिक्षणाबरोबर घरच्या चार गोष्टी सांभाळता. नाही, माझं घरच्या चार गोष्टी सांभाळायला नकार नाही, त्या सांभाळा. पण त्या सांभाळता सांभाळता हे शिक्षण तुमच्या हातनं निसटून जात. मग निसटलेलं शिक्षण आवरण्यासाठी तुम्ही कॉप्या करता, पास होता, PhD विकत घेता, कुठेतरी शिक्षक म्हणून लागता, पुन्हा विद्यार्थी घडवता. काय घडणार विद्यार्थी? काय घडणार विद्यार्थी? हा, मी जरा जास्त बोललो का? तुम्हाला राग आला असेल ना माझा? नाही सर. नाही नाही. तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय का? मी मानसशास्त्राचा प्राध्यापक आहे बरं का? नाही तसं तुम्ही खोटल नसाल बोलत माझ्या बरोबर. आप्पा तुमच्या आजोबा ना? आता बरी असेल ना तब्येत त्यांची? बरं आहे सर. फोन लावा ना. फोन लावा, बोलतो मी त्यांच्याशी. लावा.
अप्पा असं काहीतरी म्हणता ना तुम्ही त्यांना? नाही उचलत ते फोन. आराम करत असतील ते. हा सर, आराम करत असतील. बरं नाही ना त्यांना. बस मी असं खोटं नव्हतं बोलायला पाहिजे. खोट बोलले आणि आप्पा खरंच आजारी पडले तर? आणि आप्पांना समजलं की मी असं खोटं बोलू राहिले त्यांच्याबद्दल तर काय वाटेल त्यांना? मिस पूर्वा. हा सर. काय विचार करताय? सगळं व्यवस्थित होईल, फार विचार करू नका. हा, जे घडायचं तेच घडणार आहे. आपण आशा सोडायची नाही, कळलं? विषय संपला. चला आता आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करू. काढा पुस्तक. पर्या, पर्या इकडे गाडी पार्क कर. तू चल माझ्या बरोबर. मस्त जागा आहे ना. तू हळूआ तगड्यात बस. मग आज काय याला सरप्राईज म्हणायचं का? हो मग सरप्राईजच तर आहे. आपण इकडे कुठे घेऊन आली? तुला माहितीये पर्या, जेव्हा मला असं मनातलं खूप बोलायचं असतं ना स्वतःशी, तेव्हा मी एकटी इकडे येते, मनातलं सगळं बोलून टाकते, मन मोकळं करते अगदी. एकटी? हो, पण आता नाही. म्हणजे आधी मी जेव्हा इकडे यायचे तेव्हा एकटं वाटायचं मला, पण आता अजिबात वाटत नाही. अरे आय एम सॉरी. का? खरं तर तू जेवढी मदत केली आहेस ना तेवढी कोणीच केली नाहीये. पर्या, तू तुझं लग्न, तुझं करिअर सोडून तुला जेव्हा कळलं की मी प्रॉब्लेममध्ये, मला मदतीची गरज आहे, तेव्हा तू धावून आलास. पर्या, माझ्यासाठी तू ज्या दिवशी पोलीस स्टेशनची पायरी चढलास ना, अगदी त्या दिवसापासनं माझ्या मनात तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट खूप जास्त वाढलाय. आणि जेन्युइनली, खरं तर तेच सांगण्यासाठी मी तुला इकडे बोलवलंय. कधी कधी काय होतं माहितीये पर्या, आपल्या आयुष्यात ना अशी एखादी घटना घडते
आणि त्या घटनेमुळे आपल्याला कळतं की आपल्या आयुष्यात खास आपला असा माणूस कोण आहे. आणि जेव्हा आपल्याला हे कळतं ना, तेव्हा ते समोरच्या माणसाला सांगण्याची जबाबदारी पूर्णपणे आपली असते. म्हणूनच हे सगळं मी आता तुला सांगते, कारण तू माझ्या आयुष्यातला तो खास माणूस आहेस. अनुष्का, का एवढं काहीच मोठं केलं नाही मी. हा तुझ्या मनाचा मोठेपण आहे. खरं सांगू का, तूच ग्रेट आहे. तू नाही पर्या, तू खूप खास आहेस माझ्यासाठी.